नमस्कार, मी रश्मी काळे. आरके किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बघतोय कोळंबीचं झणझणीत कालवण, रस्सा काही म्हणू शकता तुम्ही त्याला. कोळंबीचं कालवण बनवतोय, त्याचा झणझणीत चमचमीत रस्सा बनवतोय आज आपण. आणि त्यासाठी मी काही साहित्य घेतले, आपण पटकन बघून घेऊया. इथे मी धुवून, स्वच्छ धुवून त्याला साफ करून कोळंबी घेतलेली आहे. मी बघा, इथे बघू शकता, हिला स्वच्छ धुवून साफ करून त्याच्यामध्ये लिंबू, हळद आणि मीठ मॅरिनेशन करून एक तासभर मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं तिला. बाकी दुसरं काहीच नाही, हिला फक्त हळद, लिंबू आणि मीठ लावलेलं आहे. ठीक आहे, तर इथे मी कोळंबी घेतली. त्याच्यानंतर इथे एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा, तो स्वच्छ धुवून कापून घेतला आहे. इथे दोन मीडियम साईजचे कांदे घेतले, छोटे कांदे घेतलेत, ते सुद्धा कापून घेतलेले आहेत मोठे मोठे. बाकी आपल्याला याची ग्रेव्ही बनवायची आहे. त्याच्यानंतर इथे मी मसाल्यांमध्ये इथे धने घेतलेले आहेत अख्खे, त्याच्यानंतर आलं आणि लसूण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे एक तमालपत्र आहे, हे अख्खं तमालपत्र आहे. हे इथे तीन ते चार लवंग आहेत, तीन ते चार काळे मिरे आहेत, स्टार फूल आहे तर त्याच्या जरा पाकळ्या अशा झालेल्या आहेत, एक चक्री फूल आहे. त्याच्यानंतर इथे दालचिनीचे दोन तुकडे आहेत आणि इथे सुकं खोबरं घेतलं आहे मी, आणि तेल लागणार आहे आपल्याला आणि अर्थात थोडीशी कोथिंबीर. आता आपण सुरुवात करूया. इथे मी एक पॅन ठेवले आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे, थोडंसं. जसं आपल्याला हे मसाले फ्राय करायचे म्हणून मी थोडंसं तेल टाकून घेते. आता आपण काय करूया, याच्यामध्ये हा जो कांदा आहे तो ॲड करूया पहिल्यांदा. हा जो कांदा आहे हा आपल्याला गुलाबी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थोडासा गुलाबी, थोडासा सोनेरी मी तुम्हाला दाखवते, जसं आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा भाजून घ्यायचा आहे. मध्ये त्याच्यामध्ये थोडासा हा भाजत आला की आपल्याला टोमॅटो ॲड करायचे. आता हा लाल झालेला आहे, थोडासा ब्राऊन कलर आला आहे त्याला, तर ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये टोमॅटो ॲड करू. टोमॅटो ॲड करून मग याच्यामध्ये हे जे आलं लसूण आहे ते पण आपण ॲड करून घेऊ याच्यामध्ये. तुम्हाला जर मसाला वाटताना जर ॲड करायचे असेल तर तुम्ही तेव्हा करू शकता, पण मला ह्या आलं लसणाचा कच्चा वास आवडत नाही त्याच्यामुळे मी त्याला फ्राय करून घेते. आणि मग असं मला तुम्हाला दाखवायचं राहून गेलं, हे बघा ह्या ज्या लाल मिरच्या आहेत ह्यासुद्धा तुम्हाला दोन लागतील. तुमच्याकडे जर काश्मीरी रेड चिली पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा वापरू शकता. हे मी कलरसाठी घेणार आहे हा, तर ह्या दोन मी काश्मीरी मिरच्या घेतल्या, ह्यासुद्धा आपल्याला भाजून घ्यायच्या धण्यासोबत. आणि इथे हा घरगुती मसाला आहे, घरगुती काळा मसाला, जे आपला वर्षाचा जो मसाला बनवतो तो आमचा हा घरी बनवलेला मसाला आहे. आणि हा खूप स्पायसी आहे त्यामुळे मी फक्त हा एक मोठा चमचा भरून हा मसाला घेतला आहे, कारण की हा खूप स्पायसी आहे. दुसरं मी काहीच ॲड नाही करणार आहे आणि कलरसाठीही लाल मिरची ॲड करणार आहे. आणि हा आमचा घरगुती मसाला. आपल्याला हे आता पूर्ण टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला हे सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं आहे. हे बघा, कांद्याला आता छान गुलाबी रंग आलेला आहे आणि कांदा टोमॅटो दोन्हीसुद्धा छान भाजले गेलेले आहेत. आता आपण ह्याला काढून घेऊया, गॅस बंद केला मी, आणि काढून घेऊया आपण. हे बघा, ह्याला काढून घेतलं आहे, ह्याला थंड करायला आपण बाजूला ठेवूया. आणि त्याच कढईमध्ये आता आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा हे जे आहेत सगळे गरम मसाले आणि धने हे आपल्याला या कढईमध्ये परत भाजून घ्यायचे. त्याच्यात मी थोडंसं तेल टाकते, जास्त नाही, कढई गरमच आहे. त्यात आपण हे धने टाकून देऊया याच्यामध्ये, आणि हे गरम मसाले आणि लाल मिरची पावडर. खोबरं आपण शेवटी टाकणार आहोत, कारण की खोबरं पटकन भाजलं जातं आणि जळतं ते लगेच, आणि त्याच्यात ते किसलेलं आहे बारीक त्याच्यामुळे ते पटकन भाजलं जाईल. म्हणून खोबरं आपण नंतर टाकणार आहोत. आता आपण हे जे गरम मसाले होते सगळे, लवंग वगैरे आणि काळी मिरी, ते आपण आणि ही लाल मिरीची तमालपत्र ही आपण छान भाजून घेणार आहोत. गरम मसाले टाकल्याबरोबर त्याचा सुगंध खूप छान येतो आहे. आणि तुम्हाला जर गरम मसाले नसतील ॲड करायचे, तुम्हाला जर गरम मसाल्याची पावडर ॲड करायची असेल, नसतील गरम मसाले, तर तुम्ही पावडर देखील ॲड केली तरीसुद्धा चालू शकते. वाटता तुम्ही जेव्हा हे वाटण वाटाल तेव्हा त्याच्यामध्ये एक चमचा
गरम मसाल्याची पावडर ऐड करून मग ते वाटून घेतला मसाला तरी सुद्धा चालू शकतो। आता हे झाले, आता याच्यापण लगेच खोबरं टाकून घेऊया। हे सुक खोबरं टाकूया आपण। ही लाल मिरची मी फक्त कलरसाठी वापरते, म्हणजे छान लाल कलर येईल त्याला रश्याला, म्हणून मी लाल मिरची फक्त कलरसाठी टाकते। तुम्हाला जर नसेल आवडत नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकलं तरी सुद्धा चालेल। हे बघा खोबरं सुद्धा आपलं भाजलं गेलंय छान। एका मिनिटातच ते पूर्ण लाल झाले, लगेच आपल्याला झाळायचं नाही आहे, त्याच्यामुळे मी आता काढून घेते खोबरं। आता हे दोन्ही पण इथे आपण काढून घेतलेत वेगवेगळे, तर आपण ह्याला थंड करूया आणि मिक्सरला वाटून घेऊया। एकत्र वाटले तरी सुद्धा चालतील, आपण एकत्रच हे सगळं ब्लेंड करून घेणार आहोत। हे बघा आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलं आहे, याच्यामध्ये हा सगळा मसाला आपण ट्रान्सफर करूया आणि एकत्र छान बारीक वाटून घेऊया। शक्यतो याच्यामध्ये पाण्याची गरज पडत नाही, कारण की टोमॅटोला पाणी सुकतं, त्यामुळे या मसाल्याला शक्यतो पाण्याची गरज पडत नाही। पण तुम्हाला जर वाटलं की हा मसाला वाटला जात नाही आहे तर तुम्ही थोडंसं पाणी ॲड केलं तरीसुद्धा चालू शकतं। हे बघा आता याची छान पेस्ट झाली आणि लाल कलर किती सुंदर आला आहे तुम्ही बघू शकता। टोमॅटोमुळे आणि लाल मिरचीमुळे त्याला खूप छान कलर आलेला आहे। तर मी मगाशी मोठ्या भांड्यात जास्त मसाला नसला की होत नाही म्हणून मी छोट्या भांड्यात हा मसाला ट्रान्सफर केला होता। तर आता आपल्याला काय करायचं आहे, मी परत इथे कढई ठेवते आणि इथे एक मीडियम साईजचे 3 ग्लास मी इथे पाणी ठेवले उकळायला। हे आपल्याला रश्यामध्ये गरम पाणी ओतायचं, आपल्याला थंड पाणी नाही ओतायचं रश्यामध्ये, त्यामुळे मी इथे पाणी उकळायला ठेवलं आहे आणि कढईमध्ये आपण तेल घालूया। तेल जरा थोडंसं जास्तच घालायचं आहे, कारण की मी सांगितल्याप्रमाणे चमचमीत जणजणीत रस्सा आहे आपला, त्याच्यामुळे त्याला तरीसुद्धा तशीच आली पाहिजे। तर ती तरी येण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल जास्त वापरायचं आहे इथे। तुम्हाला जर नसेल आवडत तर तुम्ही कमी घातलं तरीसुद्धा चालू शकतं। आता आपल्याला काय करायचं आहे, हे तेल थोडंसं तापलं की ही जी ग्रेव्ही आहे ती आपल्याला तेलामध्ये थोडीशी 2 मिनटं फ्राय करायची, जास्त नाही करायची, कारण की आपले हे सगळे मसाले भाजलेले आहेत, कच्चे नाही आहेत, त्यामुळे आपल्याला जास्त तिला फ्राय करायची गरज नाही आहे ग्रेव्हीला। सुरू ग्रेव्हीच्या आधी आपल्याला हे प्रॉन्स 2 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे। ते फ्राय केल्यामुळे काय होतं, ते छान मऊ पडतात आणि कालवणात जास्त वेळ त्याला शिजवायची गरज पडत नाही आणि ह्याची टेस्ट पण वेगळी लागते। तरी आपण ह्याला 2 मिनटं फ्राय करून घेऊया। लिंबू मीठ आणि हळद लावलं आहे त्याला, त्याच्यामुळे ह्याला फ्राय केल्यानंतर टेस्ट एकदम वेगळीच येणार आहे। ह्याला 2 मिनटं आपण फ्राय करूया फक्त। फ्राय केल्याबरोबर ह्याची जी साईज आहे, याचा जो आकार आहे तो बघा लगेच चेंज व्हायला सुरुवात झाली आहे। बघा तुम्ही बघू शकता, हे बघा बघू शकता तुम्ही, हे बघा झाली। आता ही 2 मिनटं आपण हिला फ्राय करून घेतले, आता हिला आपण काढून घेऊया आणि ह्याच कढईमध्ये आपण हे करूया ग्रेव्ही जी आहे ती फ्राय करून घेऊया। ह्याच तेलामध्ये आणि ह्याच कढईमध्ये ग्रेव्ही फ्राय करून घेऊया आपण। हे बघा याच्यामध्ये आता मी ग्रेव्ही ह्या तेलामध्ये ॲड करून घेतली आहे आणि तिला पण आपण 2 मिनटं छान परतून घेऊया ह्या ग्रेव्हीलासुद्धा। हे बघा ही भाजलेली असल्या कारणामुळे ह्याला तेल आपोआप साईडला सुटत चाललं आहे, कारण की आपल्या मगाशी आपण हे सगळं भाजून घेतलेलं होतं। आता काय करूया, हा जो मसाला आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि मीठ दोन्ही वस्तू आपण आता ॲड करून घेऊया। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मीठ ॲड करा।
आणि हे सुद्धा आपण छान मिक्स करून घेऊया, म्हणजे तो मसाला जो आहे टाकलेला तो सुद्धा याच्याबरोबर छान भाजला जाईल. आणि इकडे पाण्याला बॉईल आले, हा गॅस बंद करून टाकते. आपला तून वास सुटलेला आहे, जबरदस्त फ्लेवर मसाल्यांचा आणि त्या ग्रेव्हीचा खूप छान येतोय वास. तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती छान दिसते आणि एकदम लाल कलर तिला एकदम छान आलाय. आता आपण काय करूया, हे जे प्रॉन्स आहेत ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून टाकते. आपण हे छान मिक्स करून घेऊया याच्यामध्ये. कोणी कोणी काय करतं, पाण्याला उकळी येऊन देतं आणि मग वरून प्रॉन्स टाकतात, पण मी पाणी उकळून घेतलेलं आहे त्यामुळे तसं काही करायची गरज नाही आहे. मसाल्यामध्ये 2 मिनटं हे छान परतून घेऊया हे प्रॉन्स आपण, म्हणजे त्यालासुद्धा मसाला चांगला लागेल. जे पाणी बॉईल केलेलं होतं ते आपण याच्यामध्ये ओतून घेऊया. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी आधी ॲड करते, कारण की त्यात थोडासा मसाला राहिला होता, त्याच्यामुळे पहिले त्याच्यामध्ये थोडंसं ॲड करते. आता तुम्हाला जितका पातळ घट्ट रस्सा हवा आहे तुम्ही तितकं पाणी त्याच्यामध्ये ॲड करा तुमच्या आवडीप्रमाणे. मला हा खूप घट्ट वाटतोय, मी अजून थोडा ॲड करणार आहे. आणि कलर बघू शकता जबरदस्त कलर आलेला आहे. हे बघा आणि याचा थिकनेस तुम्ही बघू शकता. हे बघा जास्त पातळ पण नाही आहे आणि जास्त घट्ट पण नाही आहे. ओके, तर मी ह्याला असंच आता 10 मिनटं एक छान उकळी येऊन देणार आहे. गॅस मिडियम ठेवते मी, मी फास्ट कधी ठेवत नाही, कारण की तरी निघून जाते तुम्ही जर फास्ट केला गॅस केला तर. त्यामुळे मी गॅसला मिडियम याच्यावर ठेवले आणि ह्याला एक झाकण ठेवून आपण 10 मिनटं उकळी काढणार आहोत, जेणेकरून प्रॉन्स पण शिजले जातील आणि छान मसाल्याचं आणि सगळ्याचं फ्लेवरसुद्धा छान उतरेल त्याच्यामध्ये. या ठिकाणी 10 मिनटं झालेले आहेत, तुम्ही बघू शकता रशाला किती सुंदर कलर आला आहे. ही साईडला पूर्ण त्याची तेलाची जी तरी आहे ती सुद्धा छान आलेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते, हे बघा बघू शकता तुम्ही या ठिकाणी खूप सुंदर कलर आला आहे. थिकनेस बघू शकता तुम्ही याचा. हे बघा, हे बघा. आता आपण गॅस बंद करूया, प्रॉन्स पण आपले छान शिजले. आता ह्या इथे मी थोडीशी वरून कोथिंबीर ॲड करते. हे बघा तुम्ही पाहू शकता. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहत राहा म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. पुन्हा एकदा सांगते, तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू.